अस्मिता कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने 2024 सालची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. या दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी प्रकाशन करण्यात आले. यावेळी त्यांनी अस्मिता कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळाच्या माध्यमातून वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करून सर्वांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या दिनदर्शिकेच्या प्रकाशनावेळी मंडळाच्या प्रमुख सुशीला खरत, जगदीश खरत, ज्येष्ठ नेते वसंत शेठ पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, प्रभाग अध्यक्ष विजय म्हात्रे, संदीप पाटील, किसन गायकर, सोमेश्वर स्वामी, प्रशांत आवले, शिवनाथ पन्हाळे, हरी भिसे, शिवाजी त्रिभुवन, प्रफुल्ल पवार, दीपेश पाटील, हनुमान मिसाळ उपस्थित होते. दरम्यान यावेळी माजी नगरसेवक जगदीश गायकर आणि भाजप नेते सोमेश्वर स्वामी यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अस्मिता कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्र मंडळ प्रियदर्शनी महिला मंडळ नवीन पनवेल यांच्या वतीनं सुशीलाताई खरत नगरसेविका दरवर्षी या नवीन दिनदर्शिका प्रकाश केल्या जातात. तर त्यापैकी January 2024 ते December 2024 पर्यंतसाठी एक छान सुंदर अशी दिनदर्शिका प्रकाशित होत आहे. आणि पदवीच्या आणि पदवी शहरातील सर्व नागरिकांना बरोबर घेऊन आपल्या सुशीलाताई घरात ह्या काम करत असतात आणि वर्षभर जे विविध प्रकारचे कार्यक्रम केलेले आहेत त्या सर्वांचं प्रतिबिंब येत आलेले आहेत. अतिशय सुबक चांगल्या रीतीने अशा तारखा दिवस याच्यात दिलेल्या आहेत. सर्वांना उपयोगी पडणारं असं एक कॅलेंडर आहे. त्या सर्वांनी आपापल्या घरात लावावं आणि ह्या दिवसांनी त्याला शुभेच्छा देतो. आणि ह्या कॅलेंडर प्रकाशन झालं आहे.